रविवारी शिवाजी स्टेडियम जवळील ड्रेनेजची सफाई करत असताना अशोक रागपसरे या कर्मचाऱ्याचा गुदमरून मृत्यू झाला. कर्मचाऱ्याच्या या मृत्यूमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. मयत अशोक रागपसरे यांच्या कुटुंबियांनी सदर झालेल्या दुर्घटनेबद्दल वारसांना नोकरी किंवा मोबदला मिळावा यासाठी हुतात्मा स्मारक येथे अधिकाऱ्यांना निवेदन दिले. ड्रेनेज सफाईवेळी अधिकारी उपस्थित का नव्हते? गटार साफ करण्याचे ट्रेनिंग कर्मचाऱ्यांना का दिले गेले नाही? सफाई करण्याचे टेंडर का काढले नाही? यांसारखे गंभीर प्रश्न यावेळी कुटुंबियांनी उपस्थित केले. कुटुंबियांनी या दुर्घटनेसाठी आयुक्त, महापौर आणि आरोग्य अधिकाऱ्यांना जबाबदार धरले असून सदोष मनुष्यवधाचा गुन्हाही दाखल करणार असल्याचे सांगितले. आणि अशोक यांनी त्या जे गुदमरत असताना त्या माणसांना वरती काढलं. हे सगळं वरती काढत असताना वरती आले, परंतु आतमध्ये जो गेलेला अशोक याच्याबद्दल काय झालेलं आहे, यांनी वरती कोणी तपास नाही करता, यांनी सगळे जे वरती लोक आले काढले त्याच्याकडं सगळ्यांनी लक्ष दिलं आणि आतमध्ये जो होता अशोक रागपसरे याच्याकडे कोणी लक्ष नाही दिलं. परंतु त्याच्याकडे लक्ष न देता असलं त्याचा जीव घावरा लागलेला आहे, तो ओढा लागलेला आहे, तो जोरात ओढत असताना यांनी कोणीच लक्ष नाही दिलेलं आहे. आणि या ठिकाणी असलेले वरती अधिकारी यांनी त्या ठिकाणी मग त्यांनी काय केलं की आपल्याला याला वाचवायचं म्हणून त्यांनी लोकांना ओढा लागले व या ठिकाणी असं अग्निशामक दलाला त्यांनी बोलवण्यात आले. तुमची मागणी काय? आमची मागणी अशी एक आलमेदल काढल्यानंतर त्याला ते त्या ठिकाणी असलेल्या या ठिकाणी अशोक आणि त्यांचे लहान मुलं ते फार बारके बारके आहेत सगळे, तर त्यांना त्या ठिकाणी त्यांचा न्याय मिळाला, त्यांच्याप्रमाणे त्यांची काहीतरी नोकरी मिळायला पाहिजे त्यांना किंवा त्यांना काहीतरी मोबदला मिळाला पाहिजे असं या ठिकाणी त्या सगळ्यांच्या लोकांच्या ठिकाणी मागणी आहे असं आम्ही त्या ठिकाणी त्यांना निवेदन देत आहे. आणि त्याचप्रमाणे आम्ही या ठिकाणी त्याच्यावरती जो कोणी असेल यांना जर कधी आमचं केलं नसेल तर मनुष्यवधाचा आम्ही त्यांच्यावरती गुन्हा करत आहेत आणि मनुष्यवधाचा गुन्हा करून त्यांच्यावरती त्यांना आमी कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्यांच्यावरती आम्ही या ठिकाणी त्याच्यावर ऍक्शन करत आहे. तसेच आरोग्य अधिकाऱ्यांचीही चौकशी करून वारसांना नोकरी किंवा मोबदला देण्याची मागणी कुटुंबियांतर्फे करण्यात आली. आरोग्य अधिकाऱ्यांची चौकशी होणार का? दुर्घटनेत मयत झालेल्या अशोक रागपसरे यांच्या कुटुंबियांना न्याय मिळणार का हे आता प्रशासनच जाणे. संजय हिरे, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.